डांग्या खोकला आजाराची कारणे, लक्षणे व उपचार याची माहिती या व्हिडिओत सांगितली आहे। डांग्या खोकला। डांग्या खोकला हा श्वसन संस्थेचा एक गंभीर असा संसर्गजन्य आजार आहे। डांग्या खोकला हा बोर्डेटेला पर्टुसिस या बॅक्टेरियामुळे होतो। डांग्या खोकल्यात तीव्र आणि अनियंत्रित खोकला येतो, त्यामुळे रुग्णाला श्वास घेताना अधिक त्रास होऊ लागतो। डांग्या खोकला हा आजार कोणत्याही वयाच्या लोकांना त्रासदायक असाच असतो, परंतु त्यातही नवजात बालक आणि लहान मुलांसाठी डांग्या खोकला आजार अत्यंत घातक ठरू शकतो। डांग्या खोकल्याची लक्षणे। डांग्या खोकल्यात सुरुवातीला सर्दी होणे, नाक वाहणे, घसा खवखवणे, खोकला येणे आणि ताप येणे अशी लक्षणे असतात। 2 आठवड्यांनंतर कोरडं व सतत खोकला येत असतो, ज्यामुळे श्वास घेणे खूप अवघड होते। खोकल्यातून घट्ट बेडके येत असतात। डांग्या खोकल्यात श्वास घेताना खूप असा विशिष्ट आवाज येत असतो, म्हणून या आजाराला बोली भाषेत माकड खोकला या नावानेही ओळखले जाते। डांग्या खोकला आजाराची कारणे। डांग्या खोकला हा एक संसर्गिक आजार असून तो बोर्डेटल पटसस या बॅक्टेरियाच्या इन्फेक्शनमुळे होत असतो। डांग्या खोकला हा अत्यंत संसर्गजन्य असा आजार असून बाधित व्यक्तीच्या खोकला व शिंकेद्वारे याचे जीवाणू हवेत सहजपणे पसरू शकतात आणि त्यामुळे इतर व्यक्तींनाही याची लागण होऊ शकते। डांग्या खोकल्याचे निदान। डांग्या खोकल्याचे लक्षणांवरून निदान होण्यास मदत होते। याशिवाय छातीचा एक्स-रे, खोकल्यातील बेडक्याची किंवा घशातील स्रावांची तपासणी आणि ब्लड टेस्ट करून याचे निदान केले जाते। डांग्या खोकला आणि उपचार। डांग्या खोकला असल्यास उपचारासाठी डॉक्टर अँटीबायोटिक्स औषधे देतील, शिवाय खोकला ताप ही लक्षणे कमी करण्यासाठीही औषधे देतील। डांग्या खोकला हा श्वसन संस्थेचा एक गंभीर आजार आहे, त्यामुळे डांग्या खोकल्याची लक्षणे जाणवल्यास डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यावेत, त्यावर घरगुती उपाय करीत बसू नये। डांग्या खोकला प्रतिबंधात्मक उपाय। डीपीटी लसीकरणामुळे डांग्या खोकला होण्यापासून बचाव करणे शक्य आहे। डांग्या खोकला हा आजार होऊ नये यासाठी लहान मुलांना डीपीटी म्हणजेच त्रिगुणी लस टोचून घ्यावी। ही लस टोचल्यावर डांग्या खोकला हा आजार मुलांना कधीही होत नाही। अशा प्रकारे डांग्या खोकला रोगाची कारणे, लक्षणे व उपचार याविषयी माहिती या व्हिडिओत सांगितली आहे। अशीच आरोग्यविषयक माहिती डॉक्टरांकडून जाणून घेऊन निरोगी राहण्यासाठी आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सुद्धा करा।